आणि आता गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. आदिवासी शाळेतील 120 विद्यार्थ्यांना एकाच टेम्पोतून खेळांच्या स्पर्धेसाठी नेण्यात आलं होतं, त्यामुळे 10 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागलेला आहे, तर काही विद्यार्थी हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोंदिया तालुक्यातील मस्जिदपूर इथल्या शासकीय आदिवासी शाळेमध्ये हा प्रकार घडलाय. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. गोंदियामधून अतिशय धक्कादायक माहिती अशी समोर आलेली आहे. आदिवासी शाळेतील 120 विद्यार्थ्यांना एकाच टेम्पोमधून खेळांच्या स्पर्धेसाठी नेण्यात येत होतं, त्यामुळे 10 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडलेली आहे. तिथल्या काही विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होऊ लागला, तर काही विद्यार्थी बेशुद्ध झाल्याची माहिती देखील आता समोर येते. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात. अभिजित कोरमारे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अभिजित, हा नक्की काय प्रकार आहे आणि आता कशा पद्धतीने कारवाई करण्यात येते, विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे सध्या? नक्कीच, हा संपूर्ण प्रकार गोंदिया जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. गोंदिया तालुक्यातील मस्जिदपूर येथील विद्यार्थी कोयलारी या आश्रम शाळेमध्ये खेळण्यासाठी गेले होते. सांस्कृतिक कार्यक्रम होता. तिथून परतत असताना त्यांनी एका ट्रकमध्ये ह्या संपूर्ण 120 विद्यार्थ्यांना आणलं होतं आणि वापस परत येत असताना या विद्यार्थ्यांना सफोकेशन झालं आणि त्याच्यामध्ये तब्बल 10 विद्यार्थी यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याच्यापैकी काही विद्यार्थी बेशुद्ध सुद्धा पडले. यात एक मुलगी जी प्रकृती अधिक बिघडली आहे तिला सुद्धा त्यांनी गोंदियामध्ये दाखल केलं. या संपूर्ण विद्यार्थ्यांची परिस्थिती बिघडल्यानंतर त्यांना एकोडी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करून त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आलेला आहे. खरं पाहिले असता ट्रक हा कन्व्हिनियंट किंवा वाहतुकीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा पर्याय नाही आहे. त्या विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये ते 120 विद्यार्थ्यांना कोंबून जाणं याच्यामध्ये सफोकेशन होणं हे साहजिकच आहे. आता या संपूर्ण प्रकाराची चौकशी होण्याची मागणी आदिवासी संघटन करेल यात शंका नाही. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये काही दिवसाअगोदर एका आदिवासी विद्यार्थ्याला मारण्याचा प्रकार झाला होता. मारहाणमध्ये तो बेशुद्ध सुद्धा पडला होता. या प्रकरणी 2 शिक्षकांना निलंबित केलं होतं. आता हा पुन्हा प्रकार एका आदिवासी विद्यार्थ्यांवर घडलेला आहे, तर याची या संदर्भात आदिवासी संघटना आक्रमक होण्याची शक्यता नाकार देत नाही. नक्कीच अभिजित, आता चौकशी अंती नेमकी काय कारवाई शाळेवर केली जाते हे पाहावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.